आता आपण दिलेल्या आकृतीची आयत संख्या मोजूया. आकृती निरीक्षण करा व आयताची संख्या मोजायला सुरुवात करा. थोडासा वेळ लागेल, परंतु आपल्याला त्या ठिकाणी वेळेची बचत जर करायची असेल तर आपल्याला काही ट्रिक्स किंवा काही सूत्र वापरून त्या ठिकाणी आयत संख्या मोजता येते का ते पाहूया. पाहूया, याचा आडवा आडवी रांग पहा, ही उभी रांग पहा. या आडव्या रांगेला नंबर द्या, उभ्या रांगेला नंबर द्या. जर नंबर दिले तर एक, या घराला दोन, या घराला तीन, या घराला चार, या घराला पाच. तसंच उभ्याला जर एक दोन तीन असे जर नंबर दिले तर आपल्याला काही कुठची वापरता येते का ते पाहूया. जर आपण एक अधिक दोन तीन अधिक तीन सहा अधिक चार दहा अधिक पाच पंधरा याची जर बेरीज केली तर आपल्याला असं लक्षात येते की बेरीज येते पंधरा. परत एकदा पहा, एक अधिक दोन तीन, तीन अधिक तीन सहा, सहा अधिक चार दहा, दहा अधिक पाच पंधरा. तसेच जर उभे एक अधिक दोन तीन, तीन अधिक तीन सहा, आपले असं लक्षात येते की यांची बेरीज येते पंधरा आणि यांची बेरीज येते सहा. या दोन्ही अंकांचा जर गुणाकार केला तर पंधरा गुणिले जर सहा केले तर आपलं उत्तर जे आहे ते येतं उत्तर येतं नव्वद. म्हणजे दिलेल्या अंकीमध्ये जर आपल्या थोडक्यात कमी वेळेमध्ये वेळेची बचत करून जर आपल्याला आयतांची संख्या मोजायची असेल तर या आकृतीमध्ये आयतांची संख्या येते नव्वद.